अजय शेटकाळे शेवटचा पुकार, एक राखीव खेळाडू पाठवा. ओके आलेला आहे, ऑन द वे दिसतोय आम्हाला. हे कुठं घेऊन चालला असेल चालू सामना. विशाल गागारपळे सुपर किंग्स वर्सेस बाप्पूसाहेब काळे फायटर्स. अटीतटीचा सामना, पॉइंट साठी धावपळ चालू आणि काकाची धावपळ ही दहाव्या नंबरला नाही राहायचं त्यासाठी चालू. हॅलो पंच, काय झालं, चालू करा की? अरे काय स्प्रे बी मारतात. पहिला झटका बापू शेटकाळे यांना बसतीला पहिला धक्का. निघाले ते भंडारा खायला अजिंक्य शेठ वासके आणि स्वप्निल बाळा रवाने. चंदवाडीवर भंडारा आहे, आता त्यांना फोन आलता, ज्यांना कोणा जेवायचं असेल त्यांनी चंदवाडीवर जाऊन जेवून यायचे. चला सामना चालू करा पटकन. बस चला ऑफला पाच चालत्यात, हा पण चालत्यात. आणि तुषार बोले तुषार बोले गडबडलेले. सुंदर टोलेला चेंडू पुन्हा एकदा, पण माझा रेकॉर्ड नाही तोडणार. विहिरी मध्ये मार, विहिरीत विहिरीत बाहेर हे झाड दिसतंय का तिथं विहीर आहे. बंधू अजय शेठ मोरे त्यांना काळजी. गच्चा क्षेत्ररक्षण झेल सोडलेला, तुषार मोरेंचा झेल सोडलेला, अतिशय घातक ठरू शकतो. चाय पाय निघालेले सोनू मेमाने आणि सुंदर उत्तुंग टोलेला चेंडू आणि षटकार. षटकार खूपच खतरनाक खेळी करताना तुषार मोरे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 13, एक बाद 13. आपले का
पॉवर प्ले का पंच नाही पॉवर प्ले नाही अण्णा साहेब सुतार जेल सोडलेला आणि आलेले आहेत ते आमचे कॅप्टन ज्यांचा उद्या वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माननीय श्री प्रजित आबा अर्पळे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इन ऍडव्हान्स सुंदर गोलंदाजी निर्धावाचा चेंडू अजय काळे आपले 191 धावा आहेत आपल्याला टॉपला राहायचंय त्यामुळे मारावं तर लागेल अडीचशे प्लस आपला वैयक्तिक स्कोर पाहिजे या मॅचला आणि मला वाटतं आपण काही थांबत नाही षटकार सुंदर टोलवलेला गॅप मध्ये चेंडू अजय काळे हे फुकलेले षटकारच्या नादामध्ये षटक संपलेला दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर षटकाची धावसंख्या झाली ती किती समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा 29 धावा झाली हॅलो आणि अजय बॉलरचं नाव काय प्रणव टले चेंडू तुषार यांनी गॅप मध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव बाद Hey!
पुन्हा टोलवला चेंडू आणि उत्तुंग षटकार. उत्तुंग षटकार. सुंदर अशी चोरटी एक धाव घेतलेली. सुंदर गोलंदाजी करतोय तो प्रणव. चालू करा पंच. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया. दुसरी धाव करतायत का आणि दुसरी ही धाव आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. दोनच धाव आत्ताच्या. सुंदर चोरट्या दोन धाव घेतलेल्या. गेम प्लॅन करताना अण्णासाहेब सुतार काही टिप्स देताना आपल्या बॉलर्सला. चार मोरींना काहीसा बॉल समजलेला नाही आणि चोरटी हातातली धाव घेतलेली. अण्णा सुतार हे घाळ झालेले आणि काका आळस देतानी. किती भागात पडू शकतो? 1,06,000. प्लेअर बघ. एक लाख सहा हजार पोचलेत काकांना पण ते खूप महागात पडले. अण्णा रात्री झोपताना विचार करत होते की सोडला असता तर बरं झालं असत. बरोबर आहे. चंडू आणि चांदणी चौकात बॉल पडलेला. नाही होणार. दोन धावा षटक संपलेला. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 43. चाळीस धावा झाल्या मित्रांनो. यानंतर होणारा सामना मारुती तात्या पवार फायटर्स वर्सेस पृथ्वीराज कुटवड युवा मंचा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती टॉस उडवण्यासाठी यायचंय आणि घेतलेला आहे तो पॉवर प्ले. बॉलिंगला आलाय त्याचं नाव मलिंगा. चालू करा. ऍप मध्ये टोलले चंडू. काका धावत आहे आणि काकांनी श्वास सोडलेला. काकांनी आंग टाकलेलं. काकांनी आंग टाकलेलं. काका गेम प्लॅन करून ही टीम वर नाही ना पाठवू शकत असं काही आहे का? अरे गेम प्लॅन. काका धावताना सुंदर क्षेत्ररक्षण काकांच. काका करणार सुंदर क्षेत्ररक्षण कारण 1,07,000 प्लेअर येतो. टॉपची टीम आहे फक्त खालून. सुंदर आणि काकांनी पुन्हा आण टाकलेलं. काकांनी जिंकण्याची आस सोडलेली आणि अण्णांचा गळाटा झालेला कमरेतून. आणि आलेल्या माहितीनुसार बरोबर मस्त मस्त होत त्याच्या. चला तो सोडून घ्यायचंय.
अनिकेत कामते त्याला टॉस उडून घ्यायचा. असणार जावा काय अडचण नाही मला. आता अरे हे सांगे आणि मारुती तात्या पवार फायटर्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. 65 रन्स शेवटचा षटक मैदानात. थोडस टेम्परेचर मध्ये थोडस वाढ झालेली आहे. मारुती तात्या पवार या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. गाजवायचंय हे षटक एक तर बॅट्समन ने नाही तर बॉलरने. बॉलरचं नाव काका वेकी वारे. चला 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 तुषार मुरळी चला. अजून बरेच सामने आहेत. पृथ्वीराज कुटवळ या संघाने आपले दोन धुरंधर तयार ठेवायचे आहेत बॅटिंग साठी. गॅप मध्ये टोलेचंद आणि नो बॉलचा इशारा पंचांचा आणि चौकार. आताच्या 5 धावा. फ्रीचा फायदा घेतोय का बघूया अजय काळे. सायकल अजय काळेच नेणार कारण त्याची परिस्थिती खूप खराब आहे. आणि आताच्या चोरट्या अशा 2 धावा काढलेल्या. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. फ्रीचा फायदा नाही घेता आलेला तुम्हाला. 2 धावा काढलेल्या. पुन्हा एकदा संधी अजय काळेंना. सुंदर टोलेला चेंडू आणि झेल होतोय का बघूया. झेल झालेला अजय काळे हे झेलबाद झालेले. काकांनी कमरेवरचा हात काढलेला. श्वास मोठा घेतलेला. शेवटचे काही चेंडू खेळण्यासाठी आलेला आहे तो. बॉलिंग बॉलिंग अक्षय कांबळे. सुंदर गोलंदाजी विक्की वारे. शेजारी शेजारी राहतात ही दोघे. त्यामुळे सगळ्या खाचा कोणा माहिती आहेत. सुंदर गोलंदाजी. शेजारी शेजारी राहून एकत्र खेळून मित्रांनो हाच फायदा होतो. एकमेकांच्या खाचा कोणा माहिती असतात. आणि सुंदर गोलंदाजी विक्की वारे. अक्षय कांबळे काहीच समजत नाहीये यांना चेंडू. कधी फायद्याचा कधी घातक. आणि आलेले आहेत ते परदेशी वॉरियर्स. आणि बाद झालेले अक्षय कांबळे. धावा 74 धावा झालेल्या.
75 धावांची गरज काकायांना जिंकण्यासाठी. परदेशी वॉरियर झुकेंगा नाही झाला. आणि चला अजय शेटकाळे एकदम क्षेत्र रक्षण लावून घ्यायचे पाहिजे. सुंदर चित्र दिसताना एकामागे एक लाईनी डिसिप्लिन. उत्कृष्ट संघाचं बक्षीस हे भेटणारे अजय काळे. सायकलच्या रेस मध्ये सायकल आहे पण खूप पुढे निघून गेलेत ते. आणि आनंद्या आंद्या हो चला काका दोन धुरंदर. चला धुरंदर मला वाटतं स्वतः काकाचे एकच वादा काका काका दादा नाही काका अण्णा. अण्णा काही काहीतरी करून दाखवा याची बोलती बंद करा. आपला आहे लगान टीम तल्ले बोलती तिम्ही फायनलला हरणार कॉन्फिडन्स असाव माणसाला पण ओव्हर कॉन्फिडन्स नसाव कळलं का हे म्हातारे. मित्रांनो आमच्या इथे एक टंगरा म्हातारा आलेला आहे 48 होय पण असं वाटतंय त्याचं 32 चालू आहे आता. अजय काळे 191 धावा आहेत आपल्या आणि आत्ताच्या ऍड केल्या तर आपण खूप लांब गेलाय. आपण सायकलच्या रेस मध्ये का फरारीच्या रेस मध्ये काय माहिती. आणि सायकल तुम्हाला द्यावी लागेल कारण परिस्थिती खराब आहे. आणि ओपन करतील ते प्रफुल्ल खोमने आणि इकडनं आपल्या संघाच कमान सांभाळतील अण्णा. समजेल आता अण्णांना 10 नंबरला राहायचंय का 9 नंबरला. सामना चालू आणि बॉल कुठे मला वाटलं षटकाराच्या दिशेने बॉल गेला पण बॉल तर 2 रनाच्या दिशेने गेला. आणि काकाची बॅट तळपलेली काकांनी 110 मीटर हवेत मारलेला पण तो जेल झालेला. आणि काका मला काय समजना 1,07,000 रुपयेचा खेळाडू आहे मित्रांनो. 1,07,000 टॉपचा बॅट्समन आहे पण टायमिंग खराब चालू आहे. इतका टॉपचा बॅट्समन आहे मित्रांनो वर्षामध्ये कमीत कमी माझ्या मते कमीत कमी 101 मॅचेस हे मित्र हे सगळे त्यांचे प्लेयर्स हे खेळत असतील पण 99 मॅच ते जिंकतात. एखादी मॅच आत्ताच्या मॅच सारखी हरतात. टायमिंग आहे मित्रांनो दोनशे मॅच खेळून 199 वेळा शून्यावर आवते.
आणि आलेला आहे डावखुरा फलंदाज वाटाण्या अंक्या आणि सुंदर गॅप मध्ये टोलेला चेंडू आणि चौकार रोखण्याच्या प्रयत्नामध्ये आणि काय चौकार सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं पण अपयशी ठरलेले अजय काळे. आपल्या टीमची कमान ही अजय काळेंच्या हातात आहे. त्यांनी जीव नाही काढला तर बाकीचे जीव नाही काढणार. तसं असे काकानी जीव नाही काढला बाकीचे मी जीव सोडला. आणि पंचांनी झेलबादचा इशारा. वाटाण्या हे झेलबाद झालेले. फुल्ल कॉमनेनला भेटलेली दुसरी विकेट. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो मलिंगा. सुंदर टनर आहे मित्रांनो हा टनर. पण थोडस मला सांगायला थोडीशी खंत वाटते. हा तीन नंबरला का आला? चार नंबरला का आला? बुलना करत होता मला वाटत तू. मी तस्य देताना अजय काळे आतून उकळ्या फुटलेल्या. आणि आंधळी शॉट मारताना बॅट्समन कर्णधार उपकर्णधार रोहन मलिंगा. कोणीच नाही इथे कसा झेलला चौकार. अच्छा क्षेत्ररक्षण तुषार मोरेंच. नऊ धावा झटक संपलेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या नऊ धावा. टेरप साठी मला कोण दिसत नाहीये. अजय काळे आज हिल पिऊन आलेले दिसत नाहीये. काकासाहेब माईकशी संपर्क साधायचा आहे. काकासाहेब विशाल काकासाहेब हरपळे माईकशी संपर्क साधायचा आहे. गणेश शेठ बोलावत आहे. अजय काळे आपण चेअरअप वाले प्लेयर कुठे आहेत आपले? हिल कुठे? हिल पाजले नाही वाटत प्लेअर. चला आलेला आहे तो चिकू बाजारे. बाजारे सरांचा मुलगा. त्यांची स्वतःची अकॅडमी स्वतः ट्रॅकर्स ऑर्गनाइज करतो. ग्रुप भरपूर आहेत मित्रांनो यांचे. कुणाला जर कुठे गडकिल्ल्यांची माहिती गडकिल्ल्यांवर ट्रॅकिंगला अगर राफ्टिंग वगैरे करायची असेल तर बाजारे सर नाही तर चिकू बाजारे यांच्याशी संपर्क साधा. केदारनाथला ट्रॅकिंगला दरवर्षी असतात मित्रांनो. हे इथं बर्फ पडतो तिथं हे ट्रॅकिंग करतात. तुमच्यासाठी गणेश शेठ हिमालय हे घाटावर गेले तर तुम्हाला हिमालय वाटत त्यामुळे ते नाही. कुणाला जर केदारनाथला ट्रॅकिंगला जायचं असेल ट्रॅकिंगला मित्रांनो चिको बाजारेंशी संपर्क साधा. ग्रुप आहे त्यांचा ते ऑर्गनाइज करतात सगळं. मे मध्ये सुंदर टोलेला चेंडू झेलतो का बघा. धडक होईल आणि थोडस स्वतः जे काळेंनी जबाबदारी स्वीकारली आणि झेल घेतलेला सुंदर असा झेल. काय रे काय परत एकदा देऊ. हे क्रिज गेल हे क्रिज गेल हे क्रिज गेल. एकदा डान्स कर ना. हे आंधी आऊ
अंधेव क्रीज घेईल. एकदा डान्स कर ना तसला. सुंदर गेम प्लॅन, सुंदर शांततेत खेळ चाललेला. आज अजय शेटकाळे जे चेअरअप करतात त्यांना कुठेतरी काम धंद्याला लावलेलं दिसते. आणि सुंदर गोलंदाजी, चेकू बाजारे सुंदर गोलंदाजी करताना. मला वाटतं षटकार, षटकार लगावलेला रोहन. त्याच्या कुडीवर जाऊ नका मित्रांनो, असं बोलू नका गणेश. एक काम दुसऱ्यांच आहे. प्रणवनी मारलंय. प्रवीण बाळा इकडे या. बाळा, प्रवीण बाळा इकडे या. पुन्हा एकदा षटकार. ए इधर बैठ, चाल चाल इधर बैठ. पाच चेंडू. आईसा प्रणवने समाचार घेतलेला चिकू बाजारेंचा. षटकारावर षटकार मारताना पाहूया शेवटच्या चेंडूवर काय करतायत. कमबॅक करतायत का बघूया चिकू. सुंदर कमबॅक. एक डाव पूर्ण, दुसरा डावचा प्रयत्न आणि थोडस गच्चा क्षेत्ररक्षण. तुषार गोंगाने, तुषार गोंगानेच गच्चा क्षेत्ररक्षण. शुभम वांजळेला मारा. रे गप्पा 51 18 बॉल मध्ये 51 धावांची गरज. 18 चेंडू, 51 धावा. अण्णा तोपर्यंत आहे, तोपर्यंत 80% चान्सेस. कारण विशाल काकांचा हुकमी एक का. 18 चेंडू, 51 धावा. 17 विशाल काकांचा हुकमी एक का. आणि जबाबदारी स्वीकारलेली आहे स्वतः हा अजय काळे. सुंदर गोलंदाजी. अण्णांना काही समजत नाहीये चेंडू. सुंदर गोलंदाजी अजय काळे. मॅन ऑफ जर अजय काळे फायनल खेळले. सुंदर गोलंदाजी अजय शेठ काळे. खतरनाक रोखलेला अण्णांना. अण्णांना खूपच जखडलेलं या बॉलिंगने. पुन्हा एकदा डॉट बॉल. विशाल काका, चाल काकाचा हुकमी एक का. अण्णा सुतार. अलग चार बॉल डॉट. सुंदर गोलंदाजी अजय काळेंचा. कॉन्फिडन्स हा गगनाला मावलेला, गगनाला भिडलेला. अनिल परदेशी, रामधंद करा, इकडे येऊ नका, हे चांगलं नाहीये. पंचांनी, पंचांनी अपील फेटाळलेली. आणि षटकार. मेडन होल पडता पडता राहिलेली. अवघ्या 6 चेंडू, 6 धावा. 12 बॉल मध्ये 45 धावांची गरज. खूपच कव्हर केलेली अजय काळे यांनी. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. तुषार गोंगाने पावर प्ले घेऊन खेळ.
गजा क्षेत्ररक्षण हना त्या शुभमला उम्यात गेलेले तुषार गोंगाने पैलवान विशाल मोडक दिसत नाहीये. चालू करा पंच प्रफुल्ल खोमणे वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलाय. मथुर आणि आंधळी शॉट मारताना बॉल फुटला असता याचा शॉट बसला असता. पुन्हा एकदा आंधळी शॉट सुंदर गोलंदाजी प्रफुल्ल यांची पण रात्रभर अभ्यास करत होते पंचांनी अपील फेटाळलेली. पुकण्याचं सत्र हे काय थांबत नाहीये. पुन्हा एकदा पुकणे हुकमे एका आमचा आऊट झाला विशाल काका तर इकडे पुकायलाच लागले. पुन्हा एकदा पुकले मिळान ओव्हर पडती का बघूया. असं जर सामन्यात चालू राहिलं ही टीम 10 नंबर बसून उभारी घेऊ शकत नाही. आणि 105 मीटरच्या षटकात खूपच सुंदर षटक टाकलेलं. 6 चेंडू 39 धावा 6 चेंडू 39 धावा आणि नंदनवाले थांबा काय कर मट्ट्यांनो थांबा ना. ए मट्ट्यांनो त्या डोकराला वर किती तपासते शेवटचा षटक. शेवटचा षटक टाकण्यासाठी आलेला आहे तो अनिकेत मोडक. अनिकेत मोडक हे शेवटचं षटक घेऊन आलेले आणि अण्णा हे तळपलेले शेवटच्या ओव्हरला एका धावेवर समाधान मानलेलं अण्णांनी. चला यानंतरचा सामना माननीय श्री पृथ्वीराज कुटवाड युवा मंच वर्सेस मारुती तात्या पवार सुपर. मारुती तात्या पवार या संघाने क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय आणि 99.99% हा सामना अजय काळे यांनी जिंकलेला. फायनली त्यांना यश आलेलं. मित्रांनो ते फ्लेक्सला बघी बारकी पोर आहेत त्यांना जरा दापा फ्लेक्स काढताल ते. अजय काळे हे असताना त्यांची गाडी बसलेली. माथोर पाहुणी कॅच घेतलेला तुषार भाऊ कॅच घेतलेला. अनिकेत मोडक यांना भेटलेली विकेट.
अजय काळेंची टीम पॉइंट साठी पात्र ठरलेली, दोन पॉइंट साठी, दोन पॉइंट त्यांनी वर स्टेप आउट केलेलं. बॅट्समनचं नाव काय? अच्छा, क्षेत्ररक्षण बाऊच खाली वाजवा, त्याला नो बॉल दिलेला आहे आणि के त्यांनी नो बॉल टाकलेला फ्री हिट. चला आणि जेल होतोय का बघूया. अच्छा क्षेत्ररक्षण आणि पॉइंट, रन रेट मध्ये फायदा, रन रेट मध्ये फायदा झालेला अजय काळे या संघाला. जिंकलेले बापू साहेब काळे फायटर्स, अजय काळेला समाधान. ऐनला गाडी जशी बसती, जसा उत्साह असतो तसा उत्साह त्यांना भेटलेला. विशाल काका हे